भारत देशाला हिंदुत्वाची नाही तर बंधुत्वाची गरज. ज्ञानप्रकाश स्वामीजी, मानव बंधुत्व वेदिकेच्या माध्यमातून कार्यक्रमाचे आयोजन. आज देशातील लोकशाही नष्ट करण्याचे काम होत असून देशाला मनुवाद्यांच्या कचाट्यातून वाचवायचे असेल तर बुद्ध बसव आंबेडकर यांच्या विचारांची देशाला नितांत गरज आहे. त्या पार्श्वभूमीवर मानव बंधुत्व वेदिकेने काम सुरू केलेले आहे. घरोघरी बुद्ध बसव आंबेडकर विचार पोहोचवणे गरजेचे असल्याचे प्रतिपादन उमरलिंग मठ म्हैसूरचे स्वामी ज्ञानप्रकाश यांनी केले. ते निप्पाणी येथील म्युन्सिपल हायस्कूलच्या पटांगणावर मानव बंधुत्व वेदिकेच्या वतीने आयोजित घरोघरी बुद्ध बसव आंबेडकर या जनजागृतीपर कार्यक्रमात बोलत होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी मानव बंधुत्व वेदिकेचे संस्थापक KPC चे कार्याध्यक्ष माननीय सतीश अण्णा जारकीहोळी होते. पुढे बोलताना ज्ञानप्रकाश स्वामी म्हणाले, बुद्ध बसव आंबेडकर यांचे विचार रुजवण्याचे कार्य मानव बंधुत्व वेदिका करत आहे. लोकशाही वाचवण्यासाठी बुद्ध बसव आंबेडकरांचे विचार गरजेचे असल्याचे सांगितले. बसव चैतन्य स्वामी म्हणाले, हा देश सर्वसामान्यांचा बुद्ध बसव आंबेडकर छत्रपती शिवाजी महाराज टिप्पू सुलतान यांच्या विचारांचा देश असून मूल निवासींना कर्मकांडात गुंतवून 70% लोकांना सतत गुलामगिरीच्या झोकाट्यात ठेवण्याचे 3% लोक कार्य करत असल्याचे सांगितले. किसका है देश? देश किसका है? रेलवे स्टेशन किसका है? BSNL किसका है? BML किसका है? HCL किसका है? NGF किसका है? किसका है NGF? 75 ವರ್ಷದಲ್ಲಿ 75 ಸಂಸ್ಥೆಗಳನ್ನ ಮಾರಾಟ ಮಾಡಿದ್ದಾರೆ. ಆಜಾದ್ ಕಿ ಅಮೃತ್. 75 ವರ್ಷದಲ್ಲಿ 75 ಸಂಸ್ಥೆಗಳನ್ನ ಮಾಡಿದ್ರು ಪಬ್ಲಿಕ್ ಪ್ರಾಪರ್ಟೀಸ್. ಹೇಳೋದೇನು? ಆಜಾದ್ ಕಿ ಅಮೃತ್. ಅಮೃತ್ ಕಿಸ್ಕಾ ಪಾಸ್ ಹೈ? ಬಹುಜನ್ ಇಥಾಯ್, ಬಹುಜನ್ ಸುಖಾಯ್, ಲೋಕಾನುಕಂ ಪಾಯ್. ಇದರ ಬಹಳ ಅಪಾಯದಲ್ಲಿದ್ದೀವಿ ನಾವು. ನಿರ್ಮಲಾ ಸೀತಾರಾಮನ್, ಆನರಬಲ್ ಚೀಫ್, ಆನರಬಲ್ ಫೈನಾನ್ಸ್ ಮಿನಿಸ್ಟರ್ ನಿರ್ಮಲಾ ಸೀತಾರಾಮನ್ ಹೇಳ್ತಾರೆ ಸೆಷನ್ ಒಳಗಡೆ, ಉದ್ಯೋಗ ಕೊಡೋದು ಸರ್ಕಾರದ ಕೆಲಸ ಅಲ್ಲ. ಇಟ್ ಇಸ್ ನೋ ರೆಸ್ಪಾನ್ಸಿಬಿಲಿಟಿ ಗಿವಿಂಗ್ ದಿ ಜಾಬ್ ಇನ್ ದಿ ಗವರ್ನಮೆಂಟ್ ಆಫ್ ಇಂಡಿಯಾ. ನಿಮಗೆ ಎಚ್ಚರಾಗಬೇಕು, ಕೇಂದ್ರ ಸರ್ಕಾರದಲ್ಲಿ 540,000 ಹುದ್ದೆ ಖಾಲಿ ಇದೆ, ರಾಜ್ಯ ಸರ್ಕಾರದಲ್ಲಿ 243,000 ಹುದ್ದೆ ಖಾಲಿ ಇದೆ. ಒಂದನ್ನು ತುಂಬಲ್ಲ. ಯಾಕೆ ಅಂದ್ರೆ ಮೆಂಟೇನ್ ರಿಸರ್ವೇಶನ್. ಗಟ್ಟಿ ಬೆಳೆದವ್ರು ನಾವು, ಧರ್ತಿ ಕೊಟ್ಟವ್ರು ನಾವು, ದೇವ್ರಿಗೆ ಎಣ್ಣೆ ಕೊಟ್ಟವ್ರು ನಾವು, ದೀಪ ಕೊಟ್ಟವ್ರು ನಾವು, ದೇವ್ರ ಗುಡಿ ಕಟ್ಟವ್ರು ನಾವು, ಎಲ್ಲಾ ಮಾಡಿದವ್ರು ನಾವು, ಹಾಸಿಗೆ ಕೊಟ್ಟವ್ರು ನಾವು, ಮಂಚ ಕೊಟ್ಟವ್ರು ನಾವು, ಫ್ಯಾನ್ ಮಾಡ್ಕೊಟ್ಟವ್ರು ನಾವು, ನಿಮ್ ದೇವ್ರಿಗೆ ಹೂ ಕೊಟ್ಟವ್ರು ನಾವು, ಎಲ್ಲವನ್ನೂ ಕೊಟ್ಟವ್ರು ನಾವು. ನಮ್ಮನ್ನ ಆಚೆ ನಿಲ್ಲಿಸಿ ಬೀದಿಗೆ ಭಿಕಾರಿ ಮಾಡಿದ್ದೇನೆ. ಅದಕ್ಕೆ ಮಾನವ ಬಂಧುತ್ವ ವೇದಿಕೆಯಲ್ಲಿ ಕಮಿಟ್ಮೆಂಟ್, ಸ್ಯಾಕ್ರಿಫೈಸ್. 14,000 ಜನ ಸೆಂಟ್ರಲ್ ಯೂನಿವರ್ಸಿಟಿ ವೈಸ್ ಚಾನ್ಸಲರ್ಗಳು, ಸಂಘ ಪರಿವಾರದವರು 14,000 ಜನ ಮದುವೆ ಆಗಿಲ್ಲ. ದೇರ್ ಇಸ್ ನೋ ಮ್ಯಾರೇಜ್. ಸ್ಯಾಕ್ರಿಫೈಸ್ ಟು ಪವರ್. ॲडव्होकेट वैशाली डोळस म्हणाल्या, संपूर्ण देशाला स्वतंत्र, समता, बंधुता हे महान तत्वज्ञान तथागत गौतम बुद्धांनी दिलेले आहे. हा जगाला मानवतावादी संदेश देणारा देश आहे. जातीवादी व वर्णव्यवस्था मानणारी मनुस्मृती मानणारा हा देश नसून हा बंधुत्व जोपासणारा देश असल्याचे सांगितले. श्रीमंत झाले पाहिजेत, गुजरातचे लोक श्रीमंत झाले पाहिजेत, महाराष्ट्र कर्नाटक भिकेला लागलं तरी काही घेणं देणार. कारण तुम्हाला मला तुमचे माझे अधिकार राखायचे नसतील. ज्या माणसांना स्वतःची स्वप्न असतात त्याची लोक त्यांच्या स्वप्नासाठी तुम्हाला वापरून घेत असतात. आणि म्हणून हा हिंदुस्थान तुम्हाला मला हवा आहे का? जो आम्हाला महागाईत लोटतो, जो सरकारी नोकर भरत्या होऊ देत नाही, जो जातीनुसार पद देतो, जो गाईला पुसतो आणि माणसाला नाकारतो. ज्या दिवशी या देशाच्या राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू एक आदिवासी स्त्री झाली, आम्हाला अभिमान. पण त्याच्याच अगोदर मध्य प्रदेश मध्ये रामपरी नावाच्या आदिवासी स्त्रीला जमिनीच्या वादातून जिवंत जाळलं गेलं. हा कोणता संविधानाचा देश आहे?
हा हिंदुस्थान तुम्हाला मला हवा आहे काय याचा विचार आम्ही नीट केला पाहिजे. जो धर्मांधतेवर चालेल जिथं पोरीनं मनाने लग्न केलं की जाऊ जिहाद होतो, धर्म फार बुडायला लागतो. आणि तुम्ही मात्र सगळ्यांशी स्वैरसंबंध करायचे, म्हणत आला तेव्हा मस्जिदीत जायचं, म्हणत आला तेव्हा वाटेल त्याला पेटवून द्यायचं. एक राम मंदिर झालं किती बहुजनांच्या पोरांना रोजगार मिळणार आहे तिथं, किती लोक पुजाऱ्याच्या ठिकाणी बसू शकणार आहेत तिथं, त्या दानपेटीचा हिस्सा किती जणांना मिळणार, त्या जमिनीचा व्यवहार किती वेळा झाला हे तर समोर आलंच. आणि म्हणून या सगळ्या गोष्टींचा हा हिंदुस्थान तुम्हाला मला हवा आहे का, आज एक पहिला प्रश्न आहे. दुसरा प्रश्न आहे, एकीकडे शाइनिंग इंडियाचं स्वप्न आहे, शाइनिंग इंडिया रस्त्याचं कासत, कारखान्याचं कासत, अप टू डेट ट्रायकोट घातलेली पोरं, हसतमुख मॉल, आणि मग तुम्ही भरपूर खरेदी करा, तुम्ही भरपूर ऑफर्स लुटा असं दाखवणारी एक व्यवस्था. पण या सगळ्या मॉलचे मालक भांडवलदार असतील, या सगळ्या कारखान्याचे मालक भांडवलदार असतील, आम्ही फक्त ग्राहक असू. आणि नोकऱ्या सुद्धा परमानंट नाही. बाबासाहेब मजूर मंत्री असताना एका खाणीच्या पाहणीसाठी गेले, त्यावेळेस एक गर्भवती स्त्री त्या खाणीच्या आतमध्ये काम करत होती. बाबासाहेबांनी ज्यावेळेस पाहणी केली, प्रचंड राग आला बाबासाहेबांना, तत्काळ त्या स्त्रीला बाहेर काढायला लावलं. आणि आज जे स्त्रियांना 6 महिन्याची भर पगारी गरोदरपणात रजा मिळते त्या कायद्याचा जन्म झाला. अध्यक्षस्थानावरून बोलताना सतीश जारकीहोळी म्हणाले, गेल्या 10 वर्षांपासून मानव बंधुत्व वेदिकेच्या माध्यमातून महापुरुषांचे विचार घराघरामध्ये पोहोचवण्याचे कार्य होत आहे. हा देश मनुवादी विचारधारेचा नसून न्याय समता बंधुता आधारित आहे. देशाला खरा इतिहास समजणं गरजेचे असून महापुरुषांचे विचार निरंतरपणे संपूर्ण कर्नाटकामध्ये मानव बंधुत्व वेदिकेच्या माध्यमातून पोहोचवत राहणार असल्याचे सांगितले. इसलिए हमारा चर्चा होना चाहिए ना, जैन लोगों के साथ 1 लाख जैन 1 लाख हत्या हुआ, ये मैं नहीं कर रहा हूँ, आपका जैन स्वामी जी का स्टेटमेंट है. आदिल शाह ने खत्म किया 1 लाख लोगों को, ये इतिहास अलग है, हम देख रहे हैं, अलग देख रहे हैं. दोबारा मतलब पिक्चर हमको दोबारा देखना पड़ेगा, रिवाइंडिंग करके. वही इंटरवल में आ गया है, वही एंड में आ गया है, समझ में नहीं आ रहा है पिक्चर में क्या है. पिक्चर को शुरू होने से पहले हमको बैठना है थिएटर में जाके, तभी समझ में आएगा देश का इतिहास, मूल निवासी कौन है, बाहर से कौन आ गया है, वो लोग इधर कैसे राज चला रहा है. तब तक वो आपको समझ में आएगी, ये समझ में कभी समझ नहीं आने वाला. हिंदू धर्म, वो धर्म, ये धर्म, हिंदू सब कहां से आ गया, ये हमारा है. पर्शियन का है, पर्शियन का है, ईरान, इराक, कजकिस्तान, उज्बेकिस्तान, ये भारत का उधर क्या संबंध है, फिर आपका कैसा हो गया हिंदू, चर्चा होना चाहिए. अभी व्हाट्सएप पे विकिपीडिया में देखो, पर्शियन कहां से आ गए सब, आपका नहीं है. फिर आप तो इतने उसको ऊपर गिरा के क्यों आप जा रहे, आपका नहीं है वो सब. फिर उसका मीनिंग आपको समझ में आ गया तो आपके आप शर्म आ जाएंगे. हिंदू का जो मीनिंग है वो बहुत गंदी है, ये तो मैंने कह रहा हूँ, स्वामी जी ने क्या है, ये ऑलरेडी वेबसाइट में है. कहीं का धर्म, कहीं का शब्द आप लाके हमारे ऊपर जबरदस्ती डाल रहे हैं, चर्चा होना चाहिए किसका है, कहाँ से आ गया. यावेळी माजी मंत्री वीरकुमार पाटील, माजी आमदार काकासाहेब पाटील, चिकोडी जिल्हा काँग्रेस अध्यक्ष लक्ष्मणराव चिंगळे, विनय नावलगट्टी, युवा नेते उत्तम पाटील, राहुल जारकीहोळी, पंकज पाटील, राजेश कदम, रोहन साळवे, बसवराज पाटील, राजेंद्र वड्डर, महावीर मोहिते, अण्णासो हावले, प्रभाकर ई कोरे, गजानन मंगसुळे, दिग्विजय पोवार, सुनील हंपनावर, अशोक कुमार आसोदे, विलास गाडीवड्डर,
बाळासाहेब देसाई, सुप्रिया पाटील, दिलीप पटाडे, संजय पावले, HS नसलापुरे, शशिकांत चडचाळे, शौकत मनेर, अनिल मुल्ला, युवराज पोळ, अशोक लाखे, सुंदर पाटील यांच्यासह आजी माजी नगरसेवक, मानव बंधुत्व वेदिकेच्या पदाधिकारी, विविध संघ संस्थांचे पदाधिकारी यांच्यासह जिल्ह्यातून मानव बंधुत्व वेदिकेचे हजारो कार्यकर्ते उपस्थित होते.